नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुका इथे असलेल्या परांडा किल्ल्यावर आलेलो आहोत। हा पूर्ण भुईकोट किल्ला आहे। तर चला तर मग आता किल्ल्यावर जाऊया आपण। तुम्ही बघितलं पूर्ण भुईकोट किल्ला आहे। हा साईडला पूर्ण खंदक आहेत इथे। असा हा किल्ला आहे। आता आपल्याबरोबर आयुष्य अरुबाबा आहेत। अरुबाबा याच्याबद्दल माहिती सांगतील। नमस्कार बाबा। नमस्कार। परांडा येथील हा भुईकोट किल्ला आहे। हा किल्ला पूर्वी नगरच्या निजामशाहीत होता, नंतर विजापूरच्या आदिलशाहीत गेला आणि शेवटच्या काळात आपल्याकडे मराठीशाहीत होता। या किल्ल्यावर एक प्रचंड मोठी तोफ होती। आदिलशाहीच्या काळात इथली तोफ विजापूरला त्यांनी नेली। त्या ती तोफ आज विजापुरात मुलुक मैदान तोफ म्हणून ओळखली जाते। आणखीन दोन तीन दुसऱ्या मोठ्या तोफा आहेत किल्ल्यावर, पण मुलुक मैदान तोफ एवढ्या नाहीत। या किल्ल्याचं इतिहासात एकही युद्ध झालं नाही या किल्ल्यावर किंवा आसपासच्या परिसरात, म्हणून या किल्ल्याला रणका किल्ला म्हणतात। रणका किल्ला म्हणतात कारण ह्या किल्ल्यापाशी कुठलंही युद्ध झालं नाही। आणि शेवटचे बाजीराव इंग्रजापासून बचाव करत करत सांगोला पंढरपूर असे निघाले होते। पंढरपूरच्या पुढे आष्टी येथे सेनापती बालफू गोखलेंनी इंग्रजांना अडवलं आणि बाजीराव पेशव्यांना सांगितलं तुम्ही परांड्याच्या किल्ल्यात जाऊन आश्रय घ्या। तर त्यामुळं ते इथे आश्रय गेले। आष्टीला मोठं युद्ध झालं, त्यात बापू गोखले धारातीर्थी पडले आणि इंग्रज इकडे यायला लागले। इंग्रज इकडे येत आहेत म्हणल्यावर इथून पेशवे पुण्याकडे कूच झाले। ठीक आहे, आता आपण किल्ला बघूया। तर मित्रांनो, इकडे तुम्ही जर वरती बघितलं तर वरती काही तुम्हाला शिल्प दिसतील इथे इथे आणि इथे। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर छोट्या छोट्या तोफा इथे ठेवलेल्या आहेत। असं समजा इकडनं शत्रूने प्रवेश केल्यानंतर इकडनं सगळीकडनं मारा केला जायचा याच्यावर। इथे तुम्हाला छोटे छोटे असे खाचा दिसत आहेत। सुंदर। चला आता आत जाऊया आपण। इकडनं प्रवेश केला गेल्यावर तुम्ही डावीकडे वळल्यानंतर परत तुम्हाला उजवीकडे टर्न आहे। म्हणजे शत्रूला जेवढं होईल तेवढं पटकन आक्रमण करताना सरळ न पाठवता त्यांना वेडी वाकडी वळणं घेत त्यांना आत शिरकाव करायचा आहे। हा दरवाजा बघा। बहामनी सुलतानाचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे 15व्या शतकात बांधला। इथे मोठे मोठे बुरुज आहेत। जसं आपल्याला बाबांनी सांगितलं की इथे युद्धच झालं नाही, त्यामुळे तुम्ही किल्ल्याची अवस्था बघू शकता। त्याचे जे नाजूक नक्षीकाम आहे अजून सुद्धा तो शाबूत आहे। महादेव मंदिराकडे बाण दाखवलेला आहे। आपण नंतर जाऊया, तर पहिले आपण इकडे जाऊया। हा किल्ला 10 एकर परिसरात पसरला आहे व या किल्ल्याला 4 प्रवेशद्वार व एकूण 45 बुरुज आहेत। मंडई, आता आपण वरती जाऊया आणि तोफ जिथे ठेवली आहे तिथे आता जाऊया आपण। आता वरती आपण इथे आलेलो आहोत। इथे आपल्याला मागे आता तोफ दिसते ती आता बघूया।
मित्रांनो, इथे आपल्याला ही जी दिसतीये ही मशीद आहे, आणि आता आपल्याला खाली जायचे तिकडे। चला तर मग। या किल्ल्यात घोडेपागा, मशीद, विहिरी, पाण्याची हौद, दारू कोठार, भुयारी मार्ग, त्याचबरोबर महादेव मंदिर, नरसिंह मंदिर आहे। किल्ल्यात 5 फूट उंच आणि 6 हातांच्या गणेशाची नृत्य मुद्रेतील मूर्ती आहे। मित्रांनो, किल्लेही तटबंदी बघाल तर अतिशय सुंदर तटबंदी आहे। चारही साईडने त्याला खंदक आहेत। आणि आता आपण दुसऱ्या तोफेपाशी आलेलो आहोत। ही दुसरी तोफे। आता आपण खाली जाऊया। किल्ल्यात पंचधातूंच्या मोठ्या तोफा व पोलादी लहान बऱ्याच तोफा आहेत। परांड्याच्या किल्ल्यामध्ये आता आपण जिथे आहोत तिथे मोठी प्रशस्त विहीर आहे। ही विहीर अष्टकोनी बहुमजली आहे। प्रत्येक मजल्यावर उतरण्यासाठी बांधकामातच जिन्यांची रचना केलेली आहे। आणि जिथे पाण्याची लेवल आहे आता तिथे पण तुम्हाला दरवाजे दिसतील खाली, तिथपर्यंत पाणी पूर्ण आता भरलेलं आहे। मित्रांनो, परांड्याच्या किल्ल्यामध्ये तुम्ही आल्यानंतर इथे तुम्हाला संवर्धन केलेल्या तोफ आणि काही गोळे दिसतील तोफेचे, ते आपण बघूया। परांड्याच्या किल्ल्यामधील आता महादेव मंदिराला जाऊया आपण। इकडनं हे जे तुम्हाला द्वार दिसतंय त्या बाजूला एक छोटीशी विहीर आहे। त्या विहिरीमध्ये तूप साठवून ठेवायचे, समजा कोणी जखमी झालं त्या जखमांवर तूप लावण्यासाठी। तर ती आता आपण विहीर बघूया केवढी मोठी आहे। आता इथून आल्यानंतर आपल्याला महादेव मंदिराकडे आपण जाऊया। महादेवाच्या मंदिरापाशी आपण आलो आहोत, पण आता मंदिर बंद आहे। मंदिर बंद आहे त्यामुळे मी दाखवू शकत नाही आतलं। महादेवाची पिंड आहे आतमध्ये। अतिशय सुंदर किल्ला आहे। आजूबाजूला बघितलं तुम्ही खंदक आहे। आणि आता हे बुरुजाच्या इथे आपण आलो आहोत। हे बघा असं इथे, इथून जर समोर बघितलं त्याच्या इथे खाली पाणी दिसतंय। आणि इकडनं शत्रूला मारा केला जायचा। समोरनं समजा सैन्य आलं तर इकडनं ह्याचा शत्रूवर मारा केला जायचा। तर आपण बाहेर जाऊया।
किल्ल्यामध्ये भुयारी मार्ग दाखवायचा आहे मला, तर आता मी टॉर्च ऑन केलेला आहे खाली अंधार असेल म्हणून. जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जाऊया आपण. आता इकडनं हा खाली भुयारी मार्ग आहे आणि आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, बराचसा अंधार आहे आतमध्ये. आपल्याकडे काही इक्विपमेंट पण नाही आहेत. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं इथपर्यंत दाखव तुम्ही इकडनं. इकडनं बघा उजवीकडे हा वळलेला आहे असा. जबरदस्त असं बरंच या किल्ल्यामध्ये गुड लपलेलं आहे, तर सर्वांनी नक्की या किल्ल्याला भेट द्यायला. चला आपण बाहेर जाऊया. मित्रांनो, बराच अंधार झालेला आहे आणि आता हा किल्ला आपण पूर्ण बघितलेला आहे. जर काही गोष्टी माझ्या राहिल्या असतील दाखवायच्या, तर तुम्ही स्वतः या आणि मला सांगा की सर ह्या पण गोष्टी इथे होत्या. तर आता आपण महादेव मंदिराच्या इकडनं बाहेर आलेलो आहे आणि आता हा आपण आता व्हिडिओ इथे संपवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. दाखवा एवढे सुंदर किल्ला आहे. आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. अजून एक तुम्हाला गोष्ट मंडळी तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला दैनंदिन जीवनातील काही वस्तू जर तुम्हाला बाय करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कुठली गोष्ट रोजच्या आपल्या वापरातली घेऊ शकतात. आणि जर फोटोग्राफी रिलेटेड किंवा मी काय काय इक्विपमेंट वापरतो हे जर कोणाला प्रश्न पडला असेल तर मी ती पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईटला पोहोचू शकता आणि डिस्काउंट प्राईजमध्ये तुम्ही ते बाय करू शकतात. तर आता आपण हा व्हिडिओ थांबवतो आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.